Hello students, all of you welcome in this free education channel Pankaj Science World. We are studying the chapter Motion, Force and Work. In this chapter today we have to study the last topic of this chapter, Force, Displacement and Work. तर आज आपल्याला या चॅप्टरचा शेवटचा भाग शिकायचा आहे, फोर्स डिस्प्लेसमेंट अँड वर्क. फोर्स डिस्प्लेसमेंट आणि वर्क यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, हे सगळे जे आहेत एकमेकाशी संबंधित शब्द आहेत आणि यामध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा मित्रांनो, तर तुम्हाला फोर्स डिस्प्लेसमेंट आणि वर्क यांच्यामधलं रिलेशन आपल्याला शिकायला मिळेल. तर सुरू करूया आपण फोर्स डिस्प्लेसमेंट अँड वर्क. नाउ यू कॅन सी हियर वन फिगर, या ठिकाणी तुम्हाला एक फिगर दिसते. इन दिस फिगर व्हॉट यू सी, एक वुडन ब्लॉक आहे जो टेबलवरती ठेवलेला आहे, त्यानंतर एक पुली आहे, त्या पुलीवरून धागा खाली येतो आणि त्याला एक वेट बांधलेला आहे. इट मीन्स दॅट द स्टिंग इज अटॅच टू अ वुडन ब्लॉक ऑन वन साइड अँड धीस थ्रेड इज पासिंग ओव्हर थ्रू द पुली अँड अनदर एंड ऑफ द स्टिंग इज अटॅच टू अ वेट. दुसरं टोक कशाला जोडलेलं आहे, वेटला जोडलेलं आहे. तर मग काय होईल, व्हेन वी रिलीज द वेट, वेट जेव्हा आपण सोडू, ऍट दॅट टाइम द ब्लॉक मूव्ह, ब्लॉक मूव्ह, तर त्या ठिकाणी ब्लॉक मध्ये काय होईल, मोशन होईल आणि ब्लॉक जो आहे हा या दिशेने सरकेल, समोरच्या दिशेने तो जाईल. तर आता आपल्याला या सगळ्या ऍक्टिव्हिटी मधून काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची तुम्हाला. पहिला बघा, व्हिच फोर्स इज बीइंग अप्लाइड हियर, व्हिच फोर्स इज बीइंग अप्लाइड हियर, म्हणजे फोर्स इज अप्लाइड ऑन वुडन ब्लॉक. फोर्स कशावरती अप्लाय होत आहे, वुडन ब्लॉक वरती. कोण अप्लाय करत आहे, वेट त्या ठिकाणी फोर्स अप्लाय करत आहे. देअरफोर द फोर्स अप्लाइड ऑन द वुडन ब्लॉक, तर वुडन ब्लॉक वरती कोणता फोर्स होत आहे, द ब्लॉक फोर्स अप्लाय इज एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स इज अप्लाइड ऑन द वुडन ब्लॉक बाय द वेट. मग वेट त्यावरती कोणता फोर्स करतो, अनबॅलन्स फोर्स. अनबॅलन्स फोर्स काय ऍक्ट होतो, कारण कोणत्याही वस्तूवरती जेव्हा अनबॅलन्स फोर्स ऍक्ट होतो तेव्हा स्टेशनरी वस्तू ही मोशनमध्ये येतं, कारण वुडन ब्लॉक आधी स्थिर होता आणि त्यावरती फोर्स अप्लाय केल्यावर तो मोशनमध्ये आला, म्हणून त्यावरती अनबॅलन्स फोर्स ऍक्ट होतो. दुसरा प्रश्न बघा, हाऊ कॅन धीस फोर्स बी इन्क्रीज, जर आपल्याला फोर्स वाढवायचं असेल तर काय करावं लागेल, वी हॅव टू इन्क्रीज द वेट बाय इन्क्रीजिंग मॅग्निट्यूड ऑफ वेट. बाय इन्क्रीजिंग मॅग्निट्यूड ऑफ वेट वी कॅन इन्क्रीज द फोर्स, ऑर फोर्स कॅन बी इन्क्रीज बाय इन्क्रीजिंग द मॅग्निट्यूड ऑफ वेट. आता वेट फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी वेट जे आहे हे 1 किलोग्राम आहे, जर आपण 2 किलोग्राम केलं तर काय होईल, त्या ठिकाणी फोर्स हा वाढेल. मग त्यावरतीच आधारित दुसरा प्रश्न आहे, व्हॉट विल हॅपन ऑन अप्लाइंग मोर फोर्स. फोर्स आपण वाढवला, सुरुवातीला 1 किलोग्राम होता, त्याचा फोर्स आपण 2 किलोग्राम केला, तर फोर्स वाढवल्यामुळे काय होईल, द मोशन इन द ब्लॉक इन्क्रीजेस, मोशन ब्लॉकमध्ये वाढेल, तो वुडन ब्लॉकवरती जास्त फोर्स अप्लाय होईल, मोर फोर्स इज अप्लाइड ऑन द ब्लॉक अँड द ब्लॉक डिस्प्लेसेस थ्रू अ मोर डिस्टन्स, त्याचं डिस्प्लेसमेंट जास्त होईल आणि त्याची व्हेलॉसिटी सुद्धा वाढेल, कारण पहिल्यांदा 1 किलो फोर्स अप्लाय केल्यानंतर जेवढ्या वेगाने जाईल त्यापेक्षा जास्त वेगाने तो काय जाईल, 2 किलो फोर्स अप्लाय केल्यामुळे जाईल. देअरफोर बाय इन्क्रीजिंग द मोर फोर्स व्हेलॉसिटी ऑफ वुडन ब्लॉक इन्क्रीजेस, व्हेलॉसिटी इन्क्रीजेस मीन्स ऍक्सलरेशन. आता शेवटचा प्रश्न आहे, व्हॉट कॅन वी से दॅट वर्क इज डन बाय द अप्लाइड फोर्स. मग व्हेन कॅन वी से दॅट वर्क इज डन बाय द अप्लाइड फोर्स, फोर्स अप्लाय केल्यानंतर वर्क केव्हा होतं हे आपल्याला सांगता येईल का, तर सांगता येईल आपल्याला. तर या ठिकाणी एक कंडिशन आहे, आता बघा हा वुडन ब्लॉक आहे, वुडन ब्लॉक वरती जेव्हा फोर्स अप्लाय होतो, व्हेन फोर्स इज अप्लाइड ऑन द वुडन ब्लॉक द वुडन ब्लॉक मूव्स फॉरवर्ड अँड वी से दॅट द ब्लॉक इज डिस्प्लेस, जेव्हा त्यावरती फोर्स अप्लाय होतो वेटचा ब्लॉक वुडन ब्लॉकवरती, तेव्हा त्याच्यामध्ये मोमेंट होता आणि तो काय होतो, समोरच्या दिशेने जातो आणि समोरच्या दिशेने गेला म्हणजे इट कॅन कव्हर्स द डिस्टन्स, तो काय करतो, काही अंतर पार करतो, बरोबर आहे, इट कव्हर्स अ सर्टन डिस्टन्स. मग डिस्टन्स पार केलं म्हणजे काय झालं, त्याचं डिस्प्लेसमेंट झालं. डिस्प्लेसमेंट म्हणजे
डिस्टन्स कवर्ड इन अ स्ट्रेट लाइन, सरळ एका दिशेने जे अंतर असतो त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. आता वुडन ब्लॉक जो आहे, हा वुडन ब्लॉक जो आहे हा सरळ या दिशेने जाईल, म्हणजे इथून इथपर्यंत झाला, म्हणजे त्या ठिकाणी काय झालं त्याचं ए टू बी डिस्प्लेसमेंट. काय झालं? डिस्प्लेसमेंट. आता हे डिस्प्लेसमेंट कशामुळे झालं? डिस्प्लेसमेंट इज कॉज ड्यू टू द फोर्स, फोर्स त्याला या दिशेने ऍक्ट झाला आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा याच दिशेने होतं. दिस इज द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स विच इज अप्लाइड बाय द वेट. फोर्स कोणी अप्लाय केलेला आहे? त्या वेटनी अप्लाय केलेला फोर्स आहे. बरोबर आहे. मग डिस्प्लेसमेंट झालं, व्हेन देअर ऑकर द डिस्प्लेसमेंट वी कॅन देअर ऑकर्स द वर्क, वर्क इज सेट टू बी डन. मग वर्क केव्हा होतं? व्हेन द फोर्स इज अप्लाइड ऑन एनी ऑब्जेक्ट अँड ड्यू टू दॅट फोर्स इफ देअर इज द डिस्प्लेसमेंट इन दॅट ऑब्जेक्ट देन वर्क इज सेट टू बी डन. म्हणजे कोणत्याही वस्तूवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर जर त्याचं डिस्प्लेसमेंट होत असेल तर तेव्हा त्या ठिकाणी वर्क झालं असं आपण म्हणू. आता दुसरं एक्झाम्पल आहे. आता ठिकाणी वॉल आहे, या वॉलला मी ढकलतोय, आय एम अप्लाइंग अ फोर्स, मी काय करताय त्यावरती फोर्स अप्लाय करत आहे, परंतु भिंतीमध्ये काहीच हालचाल नाही, भिंतीमध्ये डिस्प्लेसमेंट नाही, भिंत स्टेशनरी आहे तर स्टेशनरीच राहील. मग मी फोर्स अप्लाय केला, फोर्स अप्लाय केला, पण माझं वर्क झालं का या ठिकाणी? नो, धीस फोर्स डज नॉट कॉजेस एनी डिस्प्लेसमेंट इन द वॉल, देअरफोर नो वर्क इज डन. मग यावरती भिंतीवरती कोणतंही काम झालं नाही, कारण जेव्हा डिस्प्लेसमेंट होईल तेव्हाच वर्क होतं. मग वर्क मीन्स वर्क इज सेट टू बी डन. मग वर्क केव्हा होतं? वर्क इज सेट टू बी डन व्हेन फोर्स इज अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट, फोर्स इज अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट ऑर टू द ऑब्जेक्ट अँड देअर ऑकर्स द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट, डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे जेव्हा फोर्स अप्लाय केल्यानंतर, फोर्स जेव्हा कोणत्याही वस्तूवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर, आता या ठिकाणी फोर्स अप्लाय होत आहे, फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचं डिस्प्लेसमेंट होतं, इथून इथपर्यंत जातं, आणि डिस्प्लेसमेंट कोणत्या दिशेने होतं? फोर्स ज्या दिशेने ऍक्ट होत आहे त्याच दिशेने डिस्प्लेसमेंट होतं, तेव्हा वर्क इज सेट टू बी डन, तेव्हा वर्क झालं आपण असं म्हणतो. म्हणजे वर्क, वर्कचा सिम्बॉल आहे डब्ल्यू, डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट, आणि डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल आहे स्मॉल एस. आलं लक्षात? मग वर्क इज सेट टू बी डन, वर्क इज इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट. आलं का लक्षात? वर्क म्हणजे काय होतं? फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट. देअर फोर वर्क, डब्ल्यू मीन्स वर्क, एफ मीन्स फोर्स अँड स्मॉल एस मीन्स डिस्प्लेसमेंट. आलं लक्षात? तर आता या ठिकाणी आपण एस आय युनिट बघू. एस आय युनिट, डब्ल्यू मीन्स वर्क, परत या ठिकाणी लिहितो, एफ मीन्स फोर्स अँड एस मीन्स डिस्प्लेसमेंट. आलं लक्षात? तर एस आय युनिट ऑफ वर्क इज जूल. बरोबर आहे. फोर्सचं एस आय युनिट आहे न्यूटन अँड डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे मीटर. एस आय म्हणजे केस सिस्टीम. बरोबर आहे. आता याचं सिम्बॉल बघू आपण. सिम्बॉल, द सिम्बॉल ऑफ जूल इज कॅपिटल जे, सिम्बॉल ऑफ न्यूटन इज एन अँड दॅट ऑफ मीटर इज स्मॉल एम. आलं लक्षात? जे मीन्स जूल, कॅपिटल एन मीन्स न्यूटन अँड स्मॉल एम मीन्स मीटर. जर एखाद्या वस्तूवरती एक न्यूटन एवढा फोर्स ऍक्ट होत असेल आणि त्यामध्ये डिस्प्लेसमेंट एक मीटर असेल तर वन इंटू वन, वन न्यूटन इंटू वन मीटर इज इक्वल टू वन जूल. तसंच या ब्लॉकवरती, आता हा जो ब्लॉक आपण बघितलेला आहे त्या ब्लॉकवरती इफ वन न्यूटन ऑफ फोर्स इज अप्लाइड ऑन अ ब्लॉक अँड ड्यू टू विच इफ द ब्लॉक इज डिस्प्लेस थ्रू द डिस्टन्स ऑफ वन मीटर देन वर्क इज सेट टू बी वन जूल. जेव्हा कोणत्या एखाद्या वस्तूवरती एक न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केल्यानंतर त्यामध्ये एक मीटर एवढं डिस्प्लेसमेंट होत असेल तर झालेलं वर्क किती असेल? एक जूल एवढं वर्क झालेलं असेल. तर आता आपण यांचे सी जी एस युनिट पण बघणार आहे. सी जी एस युनिट, वर्कचं सी जी एस युनिट आहे अर्ग. अर्ग इज द सी जी एस युनिट ऑफ वर्क. देन फोर्सचं न्यूटन आहे, तर सी जी एस सिस्टीममध्ये त्याचं युनिट होतं डाईन आणि मीटरचं होतं
सेंटीमीटर. अलग लक्षात, देयरफॉर वन आर्ग इज इक्वल टू वन डाइन इंटू वन सेंटीमीटर. इफ वन डाइन ऑफ फोर्स इज अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट एंड देन इफ द ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस थ्रू द वन सेंटीमीटर देन वर्क इज सेट टू बी वन अर्ग. जर एक डाइन एवढा फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या वस्तूमध्ये एक सेंटीमीटर एवढा डिस्प्लेसमेंट होत असेल तर तेव्हा वर्क हे एक अर्ग झालं असं त्या ठिकाणी म्हणता येईल. देअरफोर द एसआय युनिट ऑफ वर्क इज जूल अँड सीजीएस युनिट इज अर्ग. फोर्सचं एसआय युनिट न्यूटन, सीजीएस युनिट डाइन, डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट मीटर आणि सीजीएस युनिट सेंटीमीटर. हे सगळे युनिट्स जे आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो. अँड हिअर वी कम्प्लीट द टॉपिक फोर्स डिस्प्लेसमेंट अँड वर्क. आता फोर्स डिस्प्लेसमेंट आणि वर्क यांच्यामध्ये काय संबंध आहे जर तुम्हाला विचारलं तर पटकन सांगता आलं असेल. वर्क इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. वर्क इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आणि वर्क केव्हा होतं हे पण लक्षात ठेवायचं. जेव्हा फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या वस्तूमध्ये डिस्प्लेसमेंट होत असेल तर वर्क होतं आणि डिस्प्लेसमेंट होत नसेल तर वर्क होणार नाही. फॉर एक्झाम्पल एक 100 किलोची बॅग आहे आणि त्या बॅगला जर किंवा 100 किलोचा एक लाकडाचा बॉक्स आहे त्याचं वजन किती आहे 100 किलोग्राम आणि तुम्हाला जर तो ब्लॉक लोटायला सांगितला तुम्ही फोर्स अप्लाय करताय पण तो ब्लॉक जर हालत नसेल म्हणजे त्यामध्ये डिस्प्लेसमेंट होत नसेल तर त्या ठिकाणी वर्क होणार नाही. तर कळलं असेल तुम्हाला वर्क, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. थँक्स फॉर वॉचिंग कम्प्लीट व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.